नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज नेहमीप्रमाणे आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचा पोस्ट मार्केट रिपोर्ट बघणार आहे. मार्केटने आज काय केलं आणि आजचं जे शुक्रवारचं क्लोजिंग आहे हा आपला वीक पण क्लोज झालेला आहे. या आठवड्यापासून सोमवारी काय होऊ शकतं याचा एक अंदाज आपण इथे बांधायचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, इथे जी ही माहिती दिली जाते ती फक्त शैक्षणिक दृष्ट्या दिली जाते. कुठलाही स्टॉक, कुठलाही अपडेट हा खरेदी विक्रीचा सल्ला नसेल. मित्रांनो, अशा प्रकारे आपण निफ्टी बँक निफ्टी बघतोय. मोस्टली मागील आठवड्यापासून आपण जेही अनालिसिस करतोय ते 80% आपल्या बाजूनेच येतोय. तो आपण जसं बोलतोय, आपण जशा लाईन्स ड्रॉ करतोय त्याप्रमाणे तो दाखवतोय. आणि तुमचं मला कमेंटमधून रिस्पॉन्स येत आहेत ते मी प्रत्येकाच्या वाचतो आणि खूप छान वाटतंय. मित्रांनो, पाहूया निफ्टीला. तत्पूर्वी जे लोक पहिल्यांदा चॅनलवर आलेले आहेत, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, कारण तरच तुमच्यापर्यंत अपडेट येतील ह्या व्ह्यूजच्या किंवा बाकीच्या व्हिडिओच्या. कारण व्हिडिओ लेट आला तर तुम्हाला समजणार नाही उद्या काय करायचंय. सगळ्यात येतोय मी आधी निफ्टीवर. इथे निफ्टीची मी डेली कॅन्डल लावलेली आहे. बघा, डेली कॅन्डलनुसार जर तुम्ही पाहायला गेला तर आत्ताच्या कंडिशननुसार काय दिसतंय, तर याच्यामध्ये इन्व्हर्टेड हॅमर बनवलेला दिसतोय, बरोबर. आणि काल जे क्लोजिंग दिलं होतं याच्या खाली तो आलेला आहे, पहिली गोष्ट, बरोबर. तर इथून लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट काय असेल याच्यासाठी. आता पुढे म्हणजे जवळपास 1800 आसपास एक सपोर्ट घेताना तो दिसेल, ओके. थोडं याला अजून जर मोठं करायचं असेल तरी मी तुम्हाला करून दाखवू शकतो, ओके, जेणेकरून तुम्हाला आणखीन महत्वाच्या लेवल्स याच्यामध्ये बघितल्या जातील, ओके. छानपैकी दिसत असतील तुम्हाला कॅन्डल्स. आता याच्यामध्ये बघा, 1869 आज एक रेड कॅन्डल बनवलेली. इथून काय दाखवतोय आपल्याला की याचा अर्थ स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर आहे. इथे परवा दिवशी इव्हिनिंग स्टार बनवलाय, काल आपण याच्याविषयी डिटेल बोललो होतो. सध्याच्या कंडिशननुसार त्याने इथे एक सपोर्ट घेतलेला दिसतोय 1869. नॉर्मली तो 1800 आणि 1860 ही जी लेवल येते ऍक्च्युली ह्या सपोर्ट झोननुसार, इथपर्यंत येण्याचा तो सोमवारी प्रयत्न करू शकतो, ओके. या लेवलवर लक्ष ठेवा, ओके. 1800 आसपासची एक रेंज आहे याच्यामध्ये. इथे तो नॉर्मल येऊन एक सपोर्ट घेऊन छोटा बाउन्सबॅक पण आपल्याला दाखवू शकतो. आता मित्रांनो, हा वीक क्लोज झालाय. आता मी वीकली कॅन्डल्स पण दाखवतो, जेणेकरून वीकलीमध्ये काय दिसतंय आपल्याला याचा थोडं स्टडी करायला सोपं जाईल, ओके. चला, याच्यामध्ये एक वीकची कॅन्डल आपण इथे ओपन केलेली आहे. थोडा इकडे झूम करूया आपण याला, ओके. येस, इथे बघा, ही विकली टाइमफ्रेम आपण इथे लावलेली आहे, ओके. विकली टाइमफ्रेमचा जर विचार करायला गेला तर याच्यामध्ये मला असं दिसतंय की बऱ्याच दिवसातून निफ्टी बघा, मागील जवळपास 10 वीक म्हणजे जवळपास मागचे 2.5 महिने कन्सिस्टंट जोरदार वर जात होती. मागच्या आठवड्यामध्ये त्याने कन्फर्मेशन दिलं आपल्याला, इथे चेक करा, इथे कन्फर्मेशन दिलं होतं आणि ॲक्च्युली हा लो ब्रेक केलाय. आता नॉर्मली तो इथपर्यंत येण्याचा एक प्रयास करतोय. 1800 पर्यंत एक प्रयत्न राहणार आहे त्याचा की इथपर्यंत तो खाली येऊ शकतो, इथून छोटा बाउन्स बॅक मिळू शकतो आपल्याला आणि तिथून पडेल. सध्याच्या कंडिशनवर तुम्हालाही मी वाटलं होतं की तुम्हाला काय वाटतंय मार्केटमध्ये करेक्शन येईल का, ह्याचं उत्तर तुम्ही व्हिडिओ झाल्यावर प्रत्येकाने द्यायचंय. सध्याच्या डेटावरून कंडिशनवरून तरी असं दिसतंय की मार्केट थोडं करेक्शनच्या तयारीत आहे. थोडं करेक्शन त्याला पाहिजे, म्हणजे थोडं येईल का मोठं येईल हे आपण टप्प्याटप्प्याने चर्चा करत राहणारच आहोत. आता थोडं मी स्मॉल टाइम फ्रेमला पण जातो, जेणेकरून ज्यांना सोमवारी इंट्राडेला ट्रेड घ्यायचे त्यांना थोडा इथे सपोर्ट राहील, ओके. आता आपण थोडी 15 मिनिटाची टाइम फ्रेम चेक करूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर आपण गेलो तर काय दिसतंय आपल्याला, ओके. चला, थोडा याला मोठा करून टाकू आपण, ओके. थोडी खाली होऊ द्या कॅन्डल, येस, तुम्हाला दिसत असेल. आता इथे काय दिसतंय बघा, एक ऑब्झर्व करा तुम्ही. नॉर्मली अजून झूम करतो मी याच्यामध्ये, एक कन्सिस्टंट सेलिंग होतं याच्यामध्ये आणि एक डाऊन ट्रेंड मध्ये गेल्या दिसतोय तुम्हाला. 15 मिनिटाची कॅन्डल आहे इथे, ओके. थोडं लक्ष राहू द्या याच्यामध्ये, ओके. आणि जर तुम्ही एक ऑब्झर्व करा, थोडी अजून मोठी करतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित दिसेल, येस, ओके. जास्त पण नको, आय थिंक हे क्लिअर असेल याच्यामध्ये. तर 15 मिनिटामध्ये आपल्याला इथे थोडा एक सपोर्ट झोन दिसतोय की जो सेम 1800 आसपास येतोय. याचा अर्थ काय तर आहे की ते नॉर्मली बॉटम होऊ शकतो. 1800 पुढे जर आला तो तर थोडं याच्यामध्ये आपल्याला करता येईल. लक्षात ठेवा, ही एक इथे सपोर्ट झोन होता आणि त्याच्यानंतर ना आपण इथे एक तयार करतो, इथे होऊ शकतो, ओके. इथून एक नॉर्मली बाउन्सबॅक येऊ शकतो, तर ही एक सपोर्ट लेवल राहील त्याच्यासाठी. तिन्ही टाइमफ्रेमला जवळपास आपल्याला तो सेमच दाखवतोय, ओके. हे झालं निफ्टीचं. आता येतं थोडं बँक निफ्टीमध्ये. जी लोक बँक निफ्टीमध्ये करतात त्यांच्यासाठी काय आहे इथे आपण चेक करूया, ओके. आता आला इथे बँक निफ्टीचा चार्ट. आता बँक निफ्टीमध्ये जर पाहायला गेलं तर इथे पण मी आधी सर्वप्रथम डेली कॅन्डल्सलाच दाखवेल तुम्हाला, जेणेकरून इथे आपल्याला काय दिसतं हे बघूया, ओके.
ओके इथे थोडं आपण अजून मोठी करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चार्ट दिसायला मदत होईल. ऑलरेडी बँक निफ्टीचं ज्यावेळी पण आपण लाईन्स ड्रॉ केल्या होत्या त्याच्यामध्ये तर आपल्याला क्लिअर दिसत होतं की बँक निफ्टीमध्ये एक सपोर्ट लाईन ब्रेक केला होता आणि आजचं पण कॅन्डल अशी दाखवत होते की तो वरच्या लेवलला टिकत नाहीये. आणि जर इथे आपण थोडा झूम केला याला तर थोडं समजून जाईल प्रत्येकाला. ओके चला यस इथे थोडा झूम करतो मी याला. झूम केला की आपल्याला इथे लेवल्स कळतील. बघा 43,219 हे आजचं क्लोजिंग आहे. नॉर्मली त्याने 43,000 आसपास एक सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक झालेला आहे. मला असं वाटतं की आत्ताच्या कंडिशन्सनुसार बँक निफ्टी 43,000 एक सपोर्ट घेऊ शकते. जिथून तिने बाउन्स बॅक केला होता जिथे ती खूप दिवस झालं रेंगाळली होती तिथेच तू पुन्हा येणार आहे रेसला, ज्याला म्हणायचं विश्रांती घ्यायला आलाय. इथून तो लगेच जोरदार पडणार नाही परंतु इथून जर तो पडला तर लक्षात ठेवा अजून 1 ते 1,500 पॉईंट तुम्हाला भेटतील कारण ही इम्पॉर्टंट लेवल आहे बँक निफ्टीसाठी. ओके लक्षात ठेवा. थोडं अजून आपण याच्यामध्ये जाऊया. ओके आता मोठी टाइम फ्रेम एक काढतो मी तुम्हाला याच्यामध्ये मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला कळेल. येस थोडा आपण छोटा करू याला. येस येस नो प्रॉब्लेम. याच्यामध्ये बघू आपण बँक निफ्टीला आपण याच्यामध्ये बघूया. 1 वीकली कॅन्डल्स आपण याच्यामध्ये जर गेलो आता मी तुम्हाला बँक निफ्टीचा वीकली कॅन्डल्स दाखवतोय. वीकलीमध्ये काय दिसतंय हे आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करूया. ओके छोट्या कॅन्डल असतील त्या आपण थोड्या झूम करून दाखवायचा प्रयत्न करूया. मागील वीकपर्यंत तरी बँक निफ्टीमध्ये कुठेच करेक्शन दिसत नव्हतं. ओके तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल इथे तर प्रत्येक कुठल्याच लेवलला करेक्शन नव्हतं परंतु ह्या वीकमध्ये त्याने दाखवून दिलंय की बँक निफ्टी पण थोडी वीक होताना दिसते आपल्याला. कुठल्या टाईमफ्रेममध्ये तर याच्यामध्ये जी ही टाईमफ्रेम आपण वापरतोय ती आहे 1 वीक म्हणजे एका वीकची एक कॅन्डल बनतीये. ती कॅन्डल अशी दाखवतीये की हा तयारीत आहे पुढच्या आठवड्यासाठी पण सेम आपल्याला इथे 43,000 लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट झोन असणार आहे लक्षात ठेवा. ओके हा एक डिमांड झोन आहे याच्यामध्ये. इथून तो थोडा वर जाईल परंतु इथून जर तो खाली येतोय तर नॉर्मली तुम्हाला 42,000 लेवल तो आरामात दाखवू शकतो. ओके त्यामुळे ह्या लेवल्सवर तुम्हाला लक्ष ठेवायचं, ह्या लेवल्स ड्रॉ करून ठेवा जर तुम्ही इंट्राडे करताय तर. आणि इंट्राडेवाल्यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी थोडी 15 मिनिटात पण येतो कारण 15 मिनिटं करताय म्हणजे सगळ्यांसाठी येणारे व्ह्यूज. इंट्राडे करताय, स्विंग ट्रेड करताय किंवा पोझिशनल करताय कुठलंही तुम्हाला याच्यामधून शिकायला थोडं सोपं जाईल. ओके थोडं आपण याच्यामध्ये जाऊया. येस थोडा झूम करायचा आहे ना. येस याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पण काय कंडिशन आहे बघा. इंट्राडेचं जर आपण बघतोय ही 15 मिनिटाच्या कॅन्डल्स आहेत. 15 मिनिटामध्ये याला पण एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन दिसतोय. इथे एक ऑब्झर्व करा तुम्ही, इथे नॉर्मली 43,000 आसपास एक इथे सपोर्ट घेताना दिसेल तुम्हाला. 43,000 लेवलवर लक्ष ठेवा. ओके हे बघा इथे तुम्हाला दिसतोय इथल्या लेवलला टच करून वर जातोय म्हणजे 43,219 जर उद्या ब्रेक करून खाली आला, ही लेवल जर ब्रेक केली तर 43,000 स्ट्रॉंग सपोर्ट घेईल. म्हणजे काय तर 43,000 गेल्यावर इथे जास्त बिअरिश नाही राहायचं जोपर्यंत याच्या खालच्या लेवलला क्लोजिंग देत नाही तोपर्यंत. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं. आता काही स्टॉक्स बघूया की जे सोमवारी तुम्हाला चांगली मुवमेंट दाखवू शकतात. मग हे कुठले स्टॉक्स आहेत याच्याविषयी आपण इथे थोडी चर्चा करायचा प्रयत्न करूया. ओके याच्यामध्ये बघा पुढचा स्टॉक आहे ब्ल्यू डार्ट एक्सपर्ट्स जो आम्ही याच्यामध्ये काढलेला आहे. आता हा ब्ल्यू डार्ट एक्सपर्ट्स का आम्हाला वाटतोय, याच्यामध्ये एक जोरदार फॉलिंग दिसत होतं. ओके आणि इथून थोडा आज एक बुलिश इंगल्फिंग तयार झालेला आहे याच्यामध्ये आणि हा असं दाखवतोय की याच्यामध्ये थोडं पॉझिटिव्ह दिसू शकतो सोमवारी. तर इथे नॉर्मली एक लेवल लक्ष ठेवायची, ह्याची एक लेवल तुम्हाला इथे मी ड्रॉ करून दाखवतो. 7,610 ही महत्त्वाची लेवल याच्यामध्ये राहील. ओके 7,610 वर तुम्हाला याच्यावर थोडं बुलिश राहायचंय. मी दोन प्रकारचे स्टॉक सांगेल, दोन बुलिश बघूया, दोन बेरिश बघूया. मार्केट जिकडे जाईल त्या साईडला स्टॉक बघा. बऱ्याच लोकांचा असा प्रश्न येतो की मार्केट पडलेलं असताना ते म्हणतात की बुलिश स्टॉक चालला नाही, कारण तो नाही काम करणार कारण मार्केटचा ट्रेंड इम्पॉर्टंट आहे. म्हणून तर मी तुम्हाला 4 स्टॉक देतोय, त्याच्यामधला तुम्हाला 1 ते 2 आरामात मिळतात आरामात. ओके तर पॉझिटिव्ह जर असेल मार्केट तर याच्याकडे लक्ष ठेवा. जर मार्केट निगेटिव्ह असेल तर त्याच्यावर कुठले स्टॉक्स आहेत त्यापूर्वी अजून एक मी बुलिश स्टॉक तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. हा आहे पुढचा JB केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड. याच्यामध्ये आम्हाला काय दिसलंय बघा की याच्यामध्ये स्ट्रॉंग इंगल्फिंग तयार झालेलं आहे. 2110 जी लेवल आहे त्याची ती असं दाखवतीये की याच्यामध्ये स्ट्रॉंग बाईंग झोन तयार होताना दिसतोय.
तो पुन्हा त्याच्या टॉपकडे चाललेला आहे. म्हणजे 2110 2120 वर तुम्हाला 2160 पर्यंत म्हणजे 50 रुपयाची रॅली मिळेल. आणि 50 रुपयांमधले 25 रुपये आपण कसे काढू शकतो? 50 च्या अपेक्षा नाही ठेवत आपण. 20 रुपये जरी इंट्राडेला मिळतात ना, खूप झाले ना, बरोबर. मग तुम्ही 10-20 स्टॉक घ्या इंट्राडेला, त्याच्यामध्ये तुमचा स्टडी करून ट्रेड घेऊ शकता, बरोबर. याच्या पुढचा स्टॉक्स आपण याच्यामध्ये बघूया कुठला दिसतोय तो. ओके, एशियन पेंट्स लिहून घ्या सेल साइडला. एशियन पेंट्स तुमची नोटबुक घेऊन बसायचे प्रत्येक सेशनला, कारण ह्याच्यामधून जे स्टॉक्स येतात हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पण भरपूर काहीतरी नॉलेज देऊन जाणार आहेत. एशियन पेंट्समध्ये जरी बघितलं तुम्ही तर इथे बघा की एक नॉर्मली सपोर्ट ब्रेक केलेले दिसतोय मला. आणि हा सपोर्ट असं दाखवतोय की 3050 म्हणजे 3050 खाली 3000 ही पहिली लेवल दाखवेल आणि त्याच्या खाली नॉर्मली 2980-70 लेवलला जाईल. म्हणजे इथून खाली जवळपास 70-80 रुपये डाऊन ट्रेंड दिसतोय, कारण याच्यामध्ये इथे जोरदार सेलिंग झालेलं आहे. ओके, त्यामुळे या लेवल्सवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. ओके, याच्या पुढचा स्टॉक्स आहे आपण जो बघितलेला, लिहून घ्या पुढच्या स्टॉकचं नाव, टाटा केमिकल्स. टाटा केमिकल्समध्ये पण आम्हाला जोरदार सेलिंग दिसलेलं आहे. थोडा झूम करतो तुम्हाला म्हणजे व्यवस्थित समजायला मदत होईल. ओके, हे बघा टाटा केमिकलचा चार्ट आहे. आता ह्या टाटा केमिकलमध्ये काय वाटतंय मला ह्याच्यामध्ये लक्ष द्यावं ते, तर पहिली गोष्ट एक सपोर्ट लाईन ड्रॉ करतो. ओके ओके, लक्षात ठेवा डिमांड आणि सपोर्ट खूप प्राईज ऍक्शनला खूप महत्व आहे. तुम्हाला ज्या दिवशी प्राईज ऍक्शनच्या तुम्ही इन डीपमध्ये जाताल ना, तुम्हाला मार्केट काहीच नाही आहे, तुम्ही खूप आरामात ट्रेड करू शकता. इथे बघा याच्यामध्ये 990 खाली उद्या जर ही 990 लेवल तोडतोय तर तो आता गॅप भरायला चाललेला आहे. गॅप थेअरी मार्केटमध्ये. ओके, गॅप थेअरी मोस्टली आपण माझे जे स्टुडंट्स आहेत वर्कशॉपमध्ये आपल्या टेक्निकल अनालिसिस जे इन डेप्थमध्ये शिकवतो, कारण ह्या 10 मिनिटात एवढं डिटेलमध्ये सांगणं पॉसिबल नाही, तर तिथे ही गॅप थेअरी तुम्हाला शिकवली. हा गॅप फिल करायला खाली चाललाय. 950 पर्यंत तो खालच्या दिशेने येऊ शकतो हे असं दिसतंय. 950 ला एक छोटा बाउन्सबॅक घेऊन तो वरच्या दिशेने जाऊ शकतो. तर याच्यावर लक्ष ठेवा तुम्हाला. 990 च्या खाली 900 म्हणजे 30-40 रुपयाची मुवमेंट खूप झाली ना. तुम्हाला यातले 20 रुपये जरी कॅच करता आले तरी खूप आरामात मिळतात. फक्त लक्ष ठेवून राहिलं पाहिजे, चारही स्टॉक वॉचलिस्ट मध्ये ठेवा, कुठे ना कुठे तुम्हाला ट्रेड छानपैकी भेटतील. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण इन डिटेलमध्ये निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, तिचे 4 स्टॉक्स यांचं अनालिसिस केलेलं आहे. तुम्हीही प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला व्हिडिओ काय समजत आहेत, काय आवडतं हे माझ्याशी कमेंट करत राहा. आणि लवकरच उद्याच तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे. उद्या शनिवारी संध्याकाळी 6 वाजता एक स्पेशल ब्लास्टिंग व्हिडिओ असेल. याच्यामध्ये एका कंपनीचा आपण बघणार आहे की काहीतरी गडबड चालू आहे, त्या व्हिडिओसाठी तुम्ही तयार राहू शकता. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया सोमवारी संध्याकाळी 6 वाजता आपल्या स्पेशल पोस्ट मार्केट रिपोर्टसह. थांबतो इथे मित्रांनो, धन्यवाद.